विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची लगबग सुरू आहे. यातच महाविकास आघाडीनं आज आपला महाराष्ट्रनामा नावाचा संपूर्ण जाहीरनामा प्रकाशित केलाय. या जाहीरनाम्यात महाविकास आघाडीनं महिला सक्षमीकरणाच्या योजना समाविष्ट केल्यात. मवियाच्या या महाराष्ट्रनाम्यातील महिला केंद्रित आश्वासनांविषयी काय म्हणतात महिला प्रतिनिधी, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे, बंदरा बहुद्देशे सामाजिक संस्था संस्थापिक अध्यक्ष. महाविकास आघाडी सरकारने आज महिलांसाठी महाराष्ट्रनामा या जाहीरनाम्यामध्ये अतिशय चांगल्या 5 योजना समाविष्ट केलेल्या आहेत. त्यातील पहिली योजना म्हणजे महालक्ष्मी योजना. महालक्ष्मी योजनेमध्ये प्रत्येक महिलेला 3,000 रुपये महिना देणार. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व महिला वर्गाला, महाराष्ट्रातील सर्व महिला वर्गाला मोफत बस प्रवास करणार. तिसरी योजना मुलींसाठी निर्भय महाराष्ट्र धोरण हे लागू करणार. ज्या महिला मुलींवर अत्याचार होतात या अत्याचाराला रोखण्यासाठी त्यांनी मुलींसाठी निर्भय महाराष्ट्र धोरण हे लागू करणार. गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक मोफत लस ह्या प्रत्येक महिलेला मोफत मिळणार. तसेच मासिक पाळी दरम्यान 2 दिवसीय ऐच्छिक रजा ही ह्या 5 धोरणांचं आम्ही महिला वर्गांकडून अतिशय मनस्वी स्वागत करतो. कारण मासिक पाळी दरम्यान 2 दिवस ऐच्छिक सुट्टी देणं ही खूप काळाची गरज होती. अनेक सरकार आली गेली पण हा असा महिलांसाठी निर्णय घेणारं हे पहिलं महाविकास आघाडीनं हा जाहीरनाम्यामध्ये मुद्दा घातलेला आहे आणि त्याचं स्वागत आम्ही या ठिकाणी करतो. कारण महिलांची मासिक पाळी ही असते त्यावेळी त्यांचे हार्मोनल चेंजेस असतात आणि त्या दरम्यान त्यांना अतिशय मानसिक तणाव किंवा शारीरिक तणावामधून जावं लागतं आणि त्यामध्ये त्यांची कामाच्या ठिकाणी असेल, घरातल्या कामामध्ये असेल, त्यांची अतिशय घुसमट होते आणि मानसिक तणाव निर्माण होऊन त्यांच्या मानसिकतेवर आणि शरीरावरती परिणाम होतो. याचे कुठंतरी गृहित धरून, त्या सगळ्या गोष्टींचा त्रास गृहित धरून महाविकास आघाडी सरकारनं जे 2 दिवसाची मासिक पाळी दरम्यान 2 दिवस ऐच्छिक रजा देण्याचं जे धोरण ठेवलेलं आहे किंवा जाहीरनाम्यामध्ये ह्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत त्याचं आम्ही महिला वर्गातर्फे आणि माझ्या संस्थेच्या वतीनं त्याचं जाहीर असं स्वागत करतो. धन्यवाद. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या जाहीरनाम्यातील घोषणांची माहिती दिली आहे. यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने 5 योजनांचा समावेश केलाय. विशेष म्हणजे यामध्ये महिलांना मासिक पाळीमध्ये 2 दिवसीय ऐच्छिक रजा देण्याचं आश्वासन दिल्यानं महिला वर्गातून या आश्वासनाचं स्वागत होताना दिसतंय. लोकल 18 साठी सांगलीहून प्रीती.